हाय फ्रेंड्स, मराठी फूड रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आजची आपली रेसिपी आहे चिकन दम बिर्याणी. तर त्याच्यासाठी अगोदर आपण कांदा तळून घेणार आहोत. इथं 3 मिडियम साईजचे कांदे बारीक असे कट करून घेतलेले आहेत, उभे स्लाईस करून घ्यायचे. तेल गरम कराय ठेवलेलं आहे, तेल कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे. ह्याच्यामध्ये कांदा टाकून घेऊया. तेल चांगलं गरम झालेलं आहे आणि व्यवस्थित असं लाल रंगावर फ्राय करून घेऊया. गॅस फुलच ठेवायचा आहे, सतत याला हलवत राहायचं म्हणजे कलर छान येतो. कांदा आपला छान असा तळलेला आहे. या स्टेजला कांदा काढून घ्यायचा, कारण कांदा तळण्याची प्रोसेस खूप वेळ चालू राहते. काढले तरी काढून घेते मी कांदाही. बिर्याणीसाठी 1/2 किलो चिकन मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये हळद घालून घेऊया 1/4 चमचा. चवीनुसार मीठ घालायचं आहे. आलं लसूण पेस्ट 1 चमचा. 4 चमचे याच्यामध्ये दही घालून घ्यायचं आहे. दही घट्टच वापरा, जास्त पातळ वापरायचं नाही. एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे, बारीक चिरून घ्यायचं टोमॅटो. थोडा पुदिना घालायचा आहे. 1 चमचा बिर्याणी मसाला, कांदा लसूण मसाला 1 चमचा. तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनं तुम्ही कमी जास्त करू शकता. काश्मीरी चिली पावडर 1 चमचा. 2 हिरव्या मिरच्या उभ्या कट करून घेतलेल्या आहेत. थोडी कोथिंबीर घालूया. आणि जो आपण तळून घेतलेला कांदा आहे तो 1/2 ह्याच्यामध्ये वापरायचा आहे आणि 1/2 नंतर ठेवायचा आपल्याला लेयर्ससाठी. तर सर्व एकत्र मिक्स करून घेऊया. छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. 1-20 मिनिटासाठी आपण ही झाकून असंच ठेवूया. जर तुमच्याकडे वेळ असेल तर 2 तास सुद्धा ही मॅरिनेशनसाठी ठेवू शकता तुम्ही. इथं 2 वाटे तांदूळ घेतलेला आहे. बासमती तुम्ही कोणताही तांदूळ इथं वापरू शकता. हा लांबदाण्याचा तांदूळ आहे. 1/2 किलो इतकं प्रमाण आहे. 1/2 किलो चिकन असेल तर 1/2 किलो तांदूळ वापरू शकता तुम्ही. हा स्वच्छ धुवून घेऊया. तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये 1.5 ग्लास पाणी घालूया. हा 1/2 ग्लास. आणि 15 मिनिटासाठी आपण हे असंच ठेवूया भिजत. एका टोपामध्ये 1.5 ते 2 लिटर पाणी गरम करायला ठेवलंय. पाणी चांगलं उकळलं आहे. त्याच्यामध्ये काही मसाले घालून घेऊया. 2 तेजपत्ते, काय जिरं घेतलेलं आहेत 1/2 चमचा, 1 स्टार फूल, 2 विलायची घेतलेल्या आहेत हिरव्या, 2-3 दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत, 6-7 लवंगा आणि 5-6 काळी मिरी घेतलेले आहेत. हे घालून घेऊया. त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. मिठाचं प्रमाण थोडंसं जास्त टाकायचं आहे, कारण हे आपण तांदूळ नंतर नितळवून घेणार आहोत. 1/2 लिंबाचा रस पिळायचा. लिंबू पिळल्यामुळं पांढरा शुभ्र असा तांदळाचा कलर आहे असा आपला राईस शिजून तयार होतो. तर राईस मी नितळून घेतलेला आहे, पाणी काढले त्याचं. तर हे पाण्यामध्ये ह्या घालून घेऊया. मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस फुलच ठेवायचा आहे, कारण आता हे आपण तांदूळ टाकल्यामुळं पाण्याचं टेम्परेचर आहे ते कमी झालेलं असतं या. त्याच्यामुळं गॅस फुल करून ह्याला उकळी काढून घ्यायची आहे. थोडंसं ह्याच्यामध्ये तेल घालून घेऊया. 1/2 चमचा तेल घालायचं आहे. एकदम मोकळा सळसळीत असा राईस तयार होतो या तेलामुळे पण. आणि एकदा व्यवस्थित असं ह्या चमच्याच्या साह्यानं फिरवून घ्यायचं ह्याच्यातून चमचा. आणि हा राईस आपल्याला 80% शिजवून घ्यायचा आहे. राईस आपला 80% शिजलेला आहे, मी एकदा चेक केलेलं होतं. मधनं असं तुटला ना का शिजला आहे असं ओळखायचं. तर एका चाळणीवरती आपण हे गाळून घेऊया. सर्व राईस आहे तो राईस एका चाळणीमध्ये काढून घेतलेला आहे बघा. आता आपण या लेयर्स द्यायला सुरुवात करूया. एक जाड बुडाचा टोप घेतलेला आहे. त्याच्यामध्ये 1/2 चमचा तेल घालून घेऊया आणि तेल असं पसरवून घ्यायचं आहे.
तेल व्यवस्थित असं टोपामध्ये पसरवून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये हे चिकन आहे ते घालून घेऊया. व्यवस्थित असं या तळाला पीस लावून घ्यायचे आहेत. राईस थोडा गरम आहे ना, तोपर्यंतच ह्याच्यावरती पसरवून घ्यायचा आहे. एकदम दाट असं राईसचा थर घालून घ्यायचा आहे, म्हणजे चिकन व्यवस्थित असं कोट झालं पाहिजे. पातेलं घेताना किंवा कुकर घेताना एकदम जाड बुडाचा असेल ना तोच वापरा, म्हणजे खाली लागण्याची शक्यता नसते. थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया, थोडा कांदा, पुदिन्याची काही पानं, एक ते दीड चमचाच तूप वरण घालून घ्यायचं आहे. तर कोमट दुधामध्ये काही केशरचे धागे मी टाकून असे भिजवून घेतलेले आहे. रंग बघा खूप सुरेख आलेला आहे, हे टाकून घेऊया. ही स्टेप आहे ती पूर्णपणे ऑप्शनल आहे, असेल तर टाका नाही तर नाही टाकलं तरी चालेल, काहीच हरकत नाही. नंतर हा सर्व राईस आपण घालून घेऊया. शिल्लक राहिलेलं सर्व राईस घालून घेतलेलं आहे. व्यवस्थित आता ही पसरवून घेऊया. ते केशरचं दूध आहे ते सर्व घालून घेऊया ह्याच्यावरती. थोडा कांदा घालून घेऊया, काही पुदिन्याची पानं आणि थोडी कोथिंबीर घालून घ्यायची आहे. दोन चमचे तूप घालून घ्यायचं आहे. तूपही नसेल ना तर काही हरकत नाही, आहे असं जरी दम दिला ह्याला तरी. ह्या बिर्याणीला तर आपण दम देऊन घेऊया. गॅसवरती एक तवा ठेवलेला आहे, लोखंडी तवा असेल तरी चालेल किंवा मग अल्युमिनियमचा असेल तरी पण चालेल. त्याच्यावरती हा टोप आपण ठेवून घेऊया. तवा गरम झालेला आहे, गॅस आता कमी करायचा आणि असं मोठं ताट घ्यायचं, पूर्ण असं झाकलं पाहिजे व्यवस्थित असा टोप. आणि वरतून काहीतरी जड वस्तू एक ठेवायची. मिडियम आचेवरती एक 15 मिनिट आपण ह्याला वाफ देऊन घ्यायचे आणि नंतर पुन्हा मंद आचेवरती 15 मिनिट, असं 30 ते 35 मिनिट लागतात ही बिर्याणी तयार व्हायला. जवळजवळ 40 मिनिट झालेले आहेत, ते झाकण काढून घेऊया. गॅस बंद करूया अगोदर. 15 मिनिट आपण मिडियम फ्लेमवर ठेवलेलं होतं आणि नंतर 25 मिनिट एकदम मंद आचेवर ठेवलेलं होतं. पाहू शकता तुम्ही छान बिर्याणी बनली. खाली उतरून घेऊया, तळापासून थोडंसं हलवून घेऊया. पाहू शकताय तुम्ही छान अशी मोकळं आणि सुटसुटीत बिर्याणी तयार झाली आहे. चिकन शिजलंय का पाहूया आपण. चिकनचे पीससुद्धा पाहू शकताय तुम्ही छान असे शिजलेले आहेत. जर तुम्हाला वाटलं ना चिकन थोडं ड्राय आहे आपण मिक्स करताना, त्यावेळेस तुम्ही 1/2 कप पाणी तळाला घालू शकता आणि नंतर लेयर्स द्यायचे. तर ह्याच्यामध्ये आपण बिर्याणी काढून घेऊया. अशा पद्धतीने चिकन दम बिर्याणी आपली तयार झालेली आहे. पाहू शकताय तुम्ही, साधी आणि सोपी रेसिपी आहे. तुम्ही नक्की करून पहा, छोटीशी कमेंट करून सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.